नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात तर आजच्या आपल्या नॉनव्हेज रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हे घंटीचं बटनही प्रेस करा जेणे की तुमच्यापर्यंत आमच्या नवीन रेसिपीज पटकन पोचतील तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे चिकन ड्रमस्टिक फ्राय चिकनच्या ज्या तंगड्या असतात त्यांना आपण एका अशा प्रकारे आज फ्राय करणार आहोत जेने की त्या खूपच जास्त ज्युसी लागतील आणि सर्वांनाच खूप जास्त आवडतील बहुतेकदा आपल्याला के एफ सीचं चिकन वगैरे खूप जास्त आवडतं त्यांच्या ज्या तंगड्या असतात त्या खूप छान लागतात पण त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरलेल्या असतात घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये आपण तसंच टेस्ट म्हणजे तोच ज्युसीपणा कसा आणू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूया इथे मी दोन मीडियम साईजचे लेग पीस घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आता ह्यांना मी असं मधून कापणार आहे जेणे की जो मसाला आपण बनवू ज्याच्यात त्यांना मॅरिनेट करू ना करूना, ते आतमध्येपर्यंत शिरावं म्हणून आपण ह्याला असं काप दिलेलं आहे आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट करण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये मी एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि इथे मी दही घालणार आहे दोन चमचे आता यामध्ये मी घालणार आहे रेड चिली पावडर इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे एक चमचा आणि हळद वापरणार आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे मी अर्धा चमचा पूड घातलेली आहे आणि मीठ आता या सगळ्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आपल्या लेग पीसला मॅरिनेट करून घेणार आहोत हाताने आपल्याला एकदम नीटनी ह्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे ह्याला एकदम नीटनी मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेशनची प्रोसेस अगदी सोपी आहे खूप पटकन बनणारी ही रेसिपी आहे आणि घरात सर्वांना खूप जास्त आवडेल आता हे मॅरिनेट झालं की मग आपल्याला ह्याला तसंच ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आता इथे मी एका ताटलीमध्ये जे आपलं तांदळाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे पाच दहा मिनटानंतर आपण हे जे मॅरिनेटेड लेग पीस आहेत त्यांना तांदळाच्या पिठाने कोट करून घेणार आहोत तर असं हे पीस उचलायचं आणि हे तांदळाच्या पिठावर ठेवायचं आणि ह्याला नीटने नी सगळ्या बाजूने तांदळाचं पीठ लागलं ला पाहिजे खूपच सोपी रेसिपी आहे अगदी असं म्हणायला गेलं तर पंधरा मिनटात होणारी ही रेसिपी आहे खूप पटकन होते आणि सर्वांनाच खूप जास्त आवडते आता आपण दोन्ही जे लेग पीस ले ले आहे ते मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता आपण यांना फ्राय करणार आहोत तर इथे मी फ्राईंग पॅन घेतलेला आहे कढई घेतलेली नाही आहे मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे इथे मी पाच ते सहा टेबल स्पून ऑइल घातलेला आहे आता हे जे लेग पीस आहेत त्यांना मी शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही आहे तेल तापलं की आपण हे जे लेग पीस आहेत ते या तेलात तेला सोडणार आहोत हे बघा असं आता ह्यांना आपण तेलात ठेवलेलं आहे आता यावरून थोडंसं मी तेल घालणार आहे आणि मग ह्याला आपण वाफेवर शिजवणार आहोत म्हणजे झाकण देऊन ह्याला आपण शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा शिजवताना आपल्याला एकदम फ्लेम कमी ठेवायची मीडियमसुद्धा नाही एकदम कमी ठेवायचे तेव्हाच त्यांच्या जो ज्युसीनेस येईल आणि तेव्हाच ते करपणारही नाही आता मग खूप पटकन आपला जो मसाला असतो तो करपायची शक्यता असते आता आपण ह्याला पालथून घेऊया मी तुम्हाला दाखवते आता ह्याला ट्विस्ट करून हे बघा किती छान रंग आलेला आहे आणि मस्त एकदम शिजलेला आहे एका साईडने आता दुसऱ्या साईडने पण आपण तसंच शिजवून घेऊया झाकण देऊन आता हे जे माझे हे जे लेग पीस आहे ते मीडियम साईजचे आहेत त्यामुळे त्यांना शिजायला नॉर्मल ॲव्हरेज वेळ लागलेला आहे जर तुमचे जे लेग पीस आहेत ते एकदम असे जाड असतील तर मग त्यांना शिजायला जास्त वेळ लागेल आता तुम्ही हे बघू शकता एकदम क्रिस्पी आणि ज्युसी लेग पीस तयार झालेले आहेत अगदी लहान मुलांनाही खूप जास्त आवडतात म्हणजे जा लहान मुलं जर चिकन खात नसते तर तुम्ही चिकन लॉलीपॉप म्हणून तुम्हाला त्यांना हे देऊ शकता आणि त्यांना खूप जास्त आवडेल चला तर मग मंडई पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन नवी पदार्थ करत राहा जर तुम्हाला आमची आजची रेसिप रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका